आज जेव्हा झळ बसायला लागली तेव्हा सगळी जनजागृती करायचा प्रयत्न करतायत, आणि जे राष्ट्रवादीचे लोक त्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत ते नगरला श्रीगोंद्याच्या कार्यालयात बसून काय करतायत, त्यांनी पक्षाचा राजीनामा द्यायला हवा. म्हणजे तुम्ही पक्षाचे पदही घ्यायचे आणि लोकांच्या सहानुभूती घ्यायची असं दोन्हीकडून कसे दुतर्फी भूमिका घेत आहो. अहो जाणीवपूर्वक म्हणजे नगर जिल्ह्याला कधी पाणी मिळालंच नाही आहे हे अनेक पत्रकार परिषदेत मी सांगितलेलं आहे. आता हे तर मी मागच्या एक वर्षापासून म्हणतोय की आपल्याला लढा उभा करायचा आहे पुणे जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या विरोधात की आपल्या हक्काचं पाणी आपल्याला मिळालं नाही तेव्हा कोणीच आलं नाही. आज जेव्हा झळ बसायला लागली तेव्हा सगळी जनजागृती करायचा प्रयत्न करतायत, आणि जे राष्ट्रवादीचे लोक त्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत ते नगरला श्रीगोंद्याच्या कार्यालयात बसून काय करतायत, त्यांनी पक्षाचा राजीनामा द्यायला हवा. म्हणजे तुम्ही पक्षाचे पदही घ्यायचे आणि लोकांच्या सहानुभूती घ्यायची असं दोन्हीकडून कसे दुतर्फी भूमिका घेत आहो. जिथं पाणी अडवलं जातं हे कोणत्या पक्षाच्या आमदारांनी अडवलं, आणि मग त्या पक्षाचे लोकप्रतिनिधी नगर जिल्ह्याचे गप राहणारे का ते पक्षाचं पद सोडणारे हे पण भूमिका, म्हणजे इथं बसायचं इथंही तुमचंच आणि तिथंही तुमचंच असे दुटप्पी भूमिका करून काही उपयोग नाही. शेतकऱ्यांना त्यांचं पाणी दिलं जाईल. परवाच माननीय जलसंपदा मंत्री या ठिकाणी येत आहेत, आमची संभाषण झालेलं आहे, पासपोते साहेब असतील, मी असेल, आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, राम शिंदे साहेब असतील, आम्ही सगळे एकत्रितपणे नगर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना पाणी मिळावं या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो आणि ते पाणी मिळणार 101% मिळणार. थोडीशी गैरसोय झालेली आहे म्हणून थोडीशी अडचण झाली, पण ते जाणीवपूर्वक पाणी अडवलं जातं. अहो जाणीवपूर्वक म्हणजे नगर जिल्ह्याला कधी पाणी मिळालंच नाही आहे हे अनेक पत्रकार परिषदेत मी सांगितलेलं आहे, कागदनिशी सांगितलेलं आहे, सकाळीच्या प्रेझेंटेशनला सांगितलेलं आहे. पण दुर्दैवाने काय आहे की मी एकटा बोलत होतो तेव्हा ते खरं वाटत नव्हतं आणि हे कधी ना कधीतरी होणारच होतं. अन्यायाविरोधात लढणं, पाण्याचा हक्कासाठी लढणं हे आम्ही आयुष्यभर केलं, हेच मी जेव्हा लोकांना सांगितलं तेव्हा लोकांनी ऐकलं, आणि आज जेव्हा झळ त्यांच्याच पक्षाच्या लोकांना बसायला लागली तेव्हा ते उठून बोलायला लागले.